बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत 1857 च्या स्वातंत्र्य लढ्या पूर्वीचे लढे। यामध्ये भारताच्या भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यावेळेस इंग्रजी सत्ता होती अशा ठिकाणी इंग्रजी सत्तेच्या दुष्परिणामांना लोकांना सामोरं जावं लागत होतं, अनेक दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत होते। कंपनीची सत्ता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की सन 1600 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये त्या ठिकाणी कंपनीची स्थापना केली आणि भारताचा कारभार कंपनी पाहत होती। मग दरम्यानच्या काळामध्ये कंपनीची सत्ता होती, कंपनी सत्ता ही काय करत आहे, आपल्या सर्वांचं भारतीयांचं भारतीय जनतेचं वेगवेगळ्या प्रकारचं शोषण करत आहे याची जाणीव भारतीय जनतेला त्या ठिकाणी निर्माण झाली आणि मग भारतीय जनता असंतोषाने पेटून उठली, ब्रिटिशांच्या विरोधात लढायला तयार झाली। जेव्हा आपल्यावर होणारा अन्याय आपल्याला लक्षात येतो तेव्हा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी असंतोषाने पेटतो, अशीच भारतीय जनता असंतोषाने पेटून उठली। यामध्ये शेतकरी, सामान्य जनता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामुळे कंगाल झाली। कंगाल होणे म्हणजे काय, तर कंगाल होणे म्हणजे यांचे उद्योगधंदे बंद पडले, रोजगार मिळेना, शेतातील मालाला भाव मिळेना, अशा प्रकारे आर्थिक दृष्ट्या शेतकरी आणि जनता त्या ठिकाणी कंगाल झाली होती। बालमित्रांनो अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला। म्हणजे आपण जे म्हणतो ना की संकटात संकट, तसंच भारतीय जनतेच्या बाबतीत झालं। पहा, कंपनी सरकार लोकांचा त्या ठिकाणी शोषण करत होत आणि त्याच वेळी निसर्गाने सुद्धा त्या ठिकाणी 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला निसर्गाच्या याने। इंग्रजी राज्यकर्त्याने या दुष्काळामध्ये जनतेला सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी जनतेचं उलट शोषणच करायला सुरुवात केली। संवेदन शून्य अशी ही ब्रिटिश सत्ता होती। संवेदन शून्य व उदासीन असलेल्या ब्रिटिश सत्तेने दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या जनतेला कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली नाही। लोक अन्ना वाचून तडफडून मरायला लागले, पाण्या वाचून तडफडून मरायला लागले। ब्रिटिश सत्तेने मात्र अजिबात कोणतीही सहानुभूती दाखवली नाही आणि यामुळेच काय झालं पहा, 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये त्या ठिकाणी संन्याशांच्या आणि नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या जुलमी सत्तेविरुद्ध लढे पुकारले। 1857 स्वातंत्र्य लढा हा काही अचानक झालेला नाही, त्या अगोदर अनेक लढे झाले। त्यापैकीच संन्याशांच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लढे दिले। असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतातही झाले।